इयत्ता दहावी विषय मराठी व्याकरण द्वंद्व समास व त्याचे प्रकार विद्यार्थ्यांना समासाचा लेखनात उपयोग करता येणे ओके नेक्स्ट खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा ती दोघे बहीण भाऊ आहेत खरे खोटे समजल्याशिवाय अभिप्राय देऊ नये कष्टाची मीठ भाकर आईत्या पक्वानापेक्षा गोड लागते या तीनही वाक्यातील सामासिक शब्द आहेत बहीण भाऊ खरे खोटे मीठ भाकर या शब्दांचे निरीक्षण केल्यास तुम्हाला हे लक्षात येईल की बहीण भाऊ या शब्द सामासिक शब्दामध्ये बहीण आणि भाऊ दोन्ही शब्द अर्थदृष्ट्या प्रधान आहेत त्याचप्रमाणे खरे खोटे आणि मीठ भाकर या सामासिक शब्दामध्ये सुद्धा दोन्ही शब्द प्रधान आहेत ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात द्वंद्व समासाचे एकूण तीन प्रकार आहेत पहिला प्रकार इतरेतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास त्यातील इतरेतर द्वंद्व समास आपण प्रथम समजावून घेऊयात खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा आई वडील आई आणि वडील नाक डोळे नाक व डोळे सुंठ साखर सुंठ आणि साखर कृष्णार्जुन कृष्ण क्रुष्न आणि अर्जुन विटी दांडू विटी आणि दांडू ओके तर आपण अशा पद्धतीने विग्रह केलेला आहे ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयानवयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्या समासाला इतरेतर द्वंद्व समास म्हणतात उदाहरण स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष पशुपक्षी पशु, पशु आणि पक्षी हरी हर हरि आणि हर इतरे तर द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते या समासाचा विग्रह करताना आणि व ही समुच्चय बोधक अव्यये वापरावी लागतात ओके दुसरा उपप्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा बरे वाईट प्रसंग सगळ्यांच्याच जीवनात येतात सभेला चार पाच माणसेच उपस्थित होती या दोन वाक्यांचे निरीक्षण करा यातील सामासिक शब्द आहेत बरे वाईट आणि चार पाच बरे वाईट याचा विग्रह होतो बरे किंवा वाईट चार पाच याचा विग्रह होतो चार किंवा पाच ओके ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्पबोधक उभयानवयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात उदाहरण मागे पुढे मागे अथवा पुढे पाप पुण्य पाप किंवा पुण्य वैकल्पिक द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये दोन्ही प्रधान पदापैकी एकाचीच अपेक्षा असते समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा यापैकी एखादे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरावे लागते तिसरा उपप्रकार आहे समाहार द्वंद्व समास सहलीला जाताना पुरेसे अंथरुण पांघरून सोबत घ्यावे अंथरुण पांघरून अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे दुसरं वाक्य आहे कोपऱ्यावरच्या मंडईत भाजीपाला चांगला मिळतो सामासिक शब्द आहे भाजीपाला म्हणजेच बटाटे कांदे पालक मिरची व इतर भाजी ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात हा द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार समाहार द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केलेला असतो समासात आलेल्या आणि त्या जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्त्व असते म्हणून हा समास एकवचनी असतो ओके आता आपण तीनही द्वंद्व समासाच्या प्रकारावर आधारित स्वाध्याय पाहूयात सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव पाला पाचोळा पाला पाचोळा आणि इतर झाडांचा कचरा समाहार द्वंद्व समास केर कचरा केर कचरा इतर टाकाऊ पदार्थ समाहार द्वंद्व समास तीन चार तीन किंवा चार हा समासाचा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास पुढील उदाहरण आहे खरे खोटे खरे किंवा खोटे वैकल्पिक द्वंद्व समास कुलूप किल्ली कुलूप आणि किल्ली इत्रेतर द्वंद्व समास स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष इतरेतर द्वंद्व समास अशा पद्धतीने आपण द्वंद्व समासाचे जे तीन उपप्रकार आहेत त्यांची माहिती आज अभ्यासली आहे तर व्यवस्थित तीनही उपप्रकारांची व्याख्या उदाहरणे लक्षपूर्वक ऐका वारंवार ऐका म्हणजे तुमच्या लक्षात राहील तर समासाचा जो प्रकार होता द्वंद्व समास व त्याची उपप्रकार आज आपण अभ्यासले आहे तर या व्हिडिओतील द्वंद्व समास व त्यांच्या प्रकारांची माहिती उदाहरणे तुमच्या वहीत लिहा आणि हा स्वाध्याय पूर्ण करा ओके थँक्यू